तुमचा खासदार झाला हे मुद्दा म्हणून या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आल्याचा खासदार बाळासाहेबांचा आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्या सारख्या तरुणाला इथं काम करण्याची संधी दिली आणि अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी आपल्या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये पाठवलंय. मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करीन की माझ्या अंगामध्ये ते बळ तयार करावं, माझ्या अंगामध्ये ते सामर्थ्य तयार करावं की आपल्या अशा अपेक्षांना पूर्ण करण्याची ताकद आपण या ठिकाणी दत्त महाराजांनी माझ्या अंगी अजून खासदार या ठिकाणी मनमोजणी झाल्यानंतर ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलं पण मी ठरवलं होतं दत्त महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय सर्टिफिकेटच घ्यायचं थांबा म्हणून सांगितलंय आणि मी खासदार म्हणून तुमचं सर्टिफिकेट घ्यायला जात असताना दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन जायचं म्हणून तुमच्यासाठी ही बहुजन समाजाची खासदारकी आहे. धैर्यशील माने खासदार म्हणजे आपण जे या ठिकाणी आपलं ब्रीदवाक्य तयार केलं धैर्यशील माने खासदार म्हणजे मीच खासदार भूमिका आपण सातत्याने ठेवायची आहे. आज देशाच्या सर्वोच्च लोकशाहीमध्ये आज एक वेगळा आनंदाचा दिवस या ठिकाणी साजरा होतोय. 14 वर्ष एखाद्याचं साम्राज्य या ठिकाणी येत असताना 14 वर्षाचा वनवास संपवायची वेळ या ठिकाणी आली आणि रामाचा धनुष्यबाण घेऊन मला आपण या ठिकाणी संसदेमध्ये पाठवलंय. निश्चितच या सगळ्याची जाणीव आणि खऱ्या अर्थानं मनापासून तुम्हाला सर्वांचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी मुद्दामून परत येणार आहे. आता वेळ कमी आणि त्यांना तिथे या ठिकाणी ऑफिस बंद करायच्या आधी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला तिथे जाणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी विनंती करेन की जो उत्साह आणि जो आनंद आहे तो असाच टिकून ठेवा. कायमपणे आपण मैत्रीचं नातं खासदार हे 2 मिनिटाचा शब्द आहे पण तुम्ही माझे मित्र आहात आणि तुमची आणि माझी मैत्री कायम टिकली. डोक्यात खासदार की मी अजिबात घेणार नाही. आयुष्यभर आपण ज्या ऋणामध्ये राहू त्या ऋणामध्ये या ठिकाणी काम करण्याचं भाग्य आपण सर्वांनी मला दिलंय आणि माझ्या गाधड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले तरी सर्व या ठिकाणी हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील आम जनतेने माझ्यावर या ठिकाणी केलंय. मी सर्वांचं दत्त महाराजांच्या साक्षीला मनापासून आभार मानतो आणि मला पुढे जाण्याची परवानगी व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.